सोलापूर शहरात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे आणि या लॉकडाऊनमध्ये अनेक हॉटेल खानावळ बंद असल्यामुळे अनेकांची तारांबळ उडत आहे। तसेच जे सोलापूर शहरातील विविध दर्गा मंदिर सिव्हिल हॉस्पिटल परिसरात राहणारे बेघर अनाथ लोक आहेत अशांना सुद्धा जेवण मिळत नसल्याने अनेक सामाजिक संस्था या बेघर लोकांना जेवण वाटप करतात। सोलापूर शहरातील अशीच एक संस्था आहे जी या अनाथ बेघर लोकांना जेवण वाटप करत आहे। सोलापूरातील SS साबळे वीरशैव ट्रस्ट व बनशेट्टी परिवार यांच्या मार्फत सोलापूर शहरातील बेघर लोकांना जेवण वाटप करण्यात येत आहे। दररोज जवळपास 500 लोकांना जेवण वाटप करण्यात येत असल्याची माहिती SS साबळे वीरशैव ट्रस्ट व बनशेट्टी परिवारचे सिद्धाराम साबळे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। नाव सांगा। माझं नाव सिद्धाराम साबळे। हा, सध्या कोरोना महामारीमुळे हा लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे हा सध्या महामारीची परिस्थिती पाहता हा गरीब बेसहारा गरजू लोकांना आम्ही रोज 500 जणांना जेवण वाटप करत आहे। हा, कुठले संस्थेचे नाव? SS साबळे वीरसेवा ट्रस्ट आणि बनशेट्टी प्रतिष्ठानतर्फे रोज 15 दिवस झाले आम्ही रोज गरीब लोकांना अन्न देत आहे आणि हे लॉकडाऊन असेपर्यंत चालूच असणार आहे। कुठल्या कुठल्या एरियात आतापर्यंत वाटप झालेले? रेल्वे स्टेशन, बस स्टँड, सिद्धेश्वर मंदिर, सिव्हिल हॉस्पिटल, इथे स्वतः जाऊन देतो। सकाळ संध्याकाळ दोन टाइम देते का? दोन टाइम देतो। काय असतं आपलं जेवणामध्ये वगैरे? जेवणामध्ये चपाती, भाजी, भात असं पूर्ण जेवण आम्ही देत असतो। हे आता संपूर्ण लॉकडाऊन मध्ये असं वाटत असणार पर्यंत अखंड हे चालूच असणार आहे। आपले सहकारी कोण कोण मदत करत आहेत? मल्लू यार्गी आहेत, सुनील शरणार्थी आहेत, श्रीशैल बनशेट्टी असतात, कैलास जेवरे, श्रीशैल विभूते, हे सगळे आम्ही सहकारी मिळून हे करत असतो।